सोलापूरमध्ये सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी ओबीसी संघटनेचे नेते शंकरराव लिंगे यांना काळ पोलिसांसमोरच ठार करण्याचा प्रकार घडलाय. या ठिकाणी प्रत्यक्ष पोलीसही उपस्थित होते. पोलिसांसमोर हा प्रकार घडलाय. मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणीसाठी राज्य ओबीसी आयोगाला भेटण्यासाठी शंकरराव लिंगे सोलापूरमध्ये आलेले होते आणि त्याच दरम्यान शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात हा प्रकार घडला, त्यामुळे काही काळ या ठिकाणी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. लिंगे हे ओबीसी आयोगाला निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आले होते. सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवारही घटनास्थळी यावेळी उपस्थित होते. एकूणच आपण बघतोय तर सचिन कसबे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिक माहिती देत आहेत. सचिन, हे काळं नेमकं कोणी फसलं आणि या पाठीमागचं कारण नेमकं काय कळतंय? राज्य मागास आयोगाचे सदस्य सर्जेराव निमसे, दत्तात्रय बाळसराफ आणि प्राध्यापक राजाभाऊ करपे आज मराठा आरक्षणासंदर्भात सुनावणी घेण्यासाठी सोलापूरात आले होते आणि मराठा समाजाचे जे काही संस्था असतील व्यक्ती त्यांना भेटणार होते. मात्र या दरम्यान माळी महासंघाचे शंकरराव लिंगे आणि त्यांच्यासोबत दीक्षित नावाचे व्यक्ती आले आणि त्यांना या आयोगाला निवेदन द्यायचं होतं की मराठा समाजाला आरक्षण नको द्यायला पाहिजे, अशा पद्धतीने त्यांचं नियोजन असं तिथं आपल्याला समजते आणि ही बाब मराठा समाजातील युवकांना आणि तिथल्या कार्यकर्त्यांना समजल्याने त्यांनी त्यांच्या या कृतीला विरोध केला आणि दरम्यानच्या काळात गर्दीतील कुणीतरी येऊन त्यांच्या अंगावर काळं टाकलं आणि त्यांचे कपडे फाडण्यात आल्याची माहिती आपल्याला समजते. नक्कीच, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी सचिन. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.